साडी भारतीय स्त्रीचा विक पॉइंट भारतातल्या प्रत्येक स्त्रीला नटण्या थटण्यासाठी नटून थटून राहण्यासाठी साडीच आवडते या साड्यांचे अनेक अनेक प्रकार आपल्यासाठी आपल्याकडे प्रसिद्ध आहेत मध्ये महेश्वर असेल इचलकरंजी अगदी आपलं पैठण असेल या सगळ्यांमध्ये स्वतःचा एक ब्रँड तयार करून स्वतःच्या कला कौशल्याचे त्याला जोड देऊन आणि त्याच्यामध्ये विविध प्रयोग करण्याची धमक किंवा प्रयोग करण्याची वृत्ती जोपासत अनुजा काकाकर मॅडमनी त्यांच्या अनेक सारीजच्या माध्यमातून एक वेगळा ब्रँड आपल्या समोर आणला या सगळ्या ब्रँड हा नेमका ब्रँड करतो कसा काम त्याच्यामुळे त्यांच्या कुठल्या प्रकारच्या सा त्यांच्याकडे गोष्टी अवेलेबल आहेत या बद्दल आपल्याला माहिती देणार आहे तो ब्रँड कसा तयार झाला या सगळ्याच गोष्टींबद्दल ते आपल्याला सांगणार आहेत आपण मुलाखतीला सुरुवात करूया मॅडम मला पहिले प्रश्न विचारायला आवडेल की अनेक सारीज तुम्ही पहिले ब्युटी पार ह्याच्या सरूनच्या ह्याच्या व्यवसायामध्ये तुम्ही होतात ते तुमचं त्या व्यवसायातून ह्या सारीच्या बिझनेसेसकडे या बिझनेसकडे तुमचा प्रवास कसा झाला आणि कशा पद्धतीने तुम्ही हा प्रवास केला साडी हा माझा खूप आवडता पेहराव आहे कारण लहानपणापासूनच मला साड्यांची प्रचंड आवड होती लग्नानंतर मी मुंबईला प्रथम आले त्याआधी मी बेळ कर्नाटकातील बेळगावमध्ये होते तिथे माझं ग्रॅज्युएशन झालं पण मला मुंबईत येऊन काहीतरी करायचं होतं पण घरातून माझ्या मिस्टरांनी मला याला पाठिंबा दिला की तू बिझनेस कर मग त्यावेळी मला असं वाटलं की आपण साड्यांमध्ये काहीतरी करावं एक वर्ष मी साड्यांचा बिझनेस केला पण नंतर मी ब्युटी सलोनच्या व्यवसायाकडे वळले आणि बावीस वर्ष स्वतःचा ब्रँड ब्युटी स्पॉट हा तयार केला आणि तो सक्सेसफुली मी आ, कम्प्लीट केला पण साड्यांची जी मनामध्ये आतमध्ये कुठेतरी आवड होती ती काही मला स्वस्त बसू देत नव्हती आणि साड्यांची आवड असल्यामुळे मी चांगल्या चांगल्या साड्या वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यावरती ब्र ब्लाऊज घालून मी सलोनमध्ये वगैरे जायची त्यावेळी माझ्या क्लायंटना त्या खूप आवडायच्या आणि त्यावेळी त्यांच्याकडून मला खूप कौतुकाची अशी थापायची म्हणा म्हणायचे तुझ्या साड्या खूप छान असतात तू खूप सुंदर साड्या सिलेक्ट करते आणि तू कुठून घेते वगैरे म्हणजे ते विचारायचे मग त्यावेळी असं कुठेतरी मनामध्ये सारखं वाटायचं सा की आपण साड्याचा बिझनेस केला पाहिजे कारण जी आतमध्ये आपली आवड असते ना तर ती आवड जोपासावी असं वाटतं तर बावीस वर्षानंतर मला असं वाटायला लागलं की एकदा हा साड्यांचा आपली ही आवड थोडी जोपासली पाहिजे म्हणून मी म्हटलं की घरी सांगितलं की असं सा असं मला साड्यांचा करावा वाटतो बिझनेस मग त्यांनी सुद्धा मला पाठिंबा दिला मला वाटत होतं की आता या वयात आपल्याला सुरुवात करायची तर शक्य होईल की नाही ते म्हणाले अजूनही वेळ गेलेला नाही तू करू शकतेस मग मलाही प्रोत्साहन मिळालं आणि माझ्या सलोनच्या बिझनेसमधले जे क्लायंट्स होते जे तीनशे जवळजवळ म्हणजे माझा डेटाबेस रेडी होता तिथून मी सुरुवात करे केली म्हणजे या बिझनेसची सलोनचा व्यवसायही मी घरातून चालू केला होता नंतर तो मी मोठा केला तसाच मी हा बिझनेसही घरातून चालू केला कारण त्यावेळी कोविड होतं त्यावेळी आपण बाहेर पडू शकत नव्हतो लोकांना भेटू शकत नव्हतो त्यावेळी म्हटलं की मी ऑनलाईन फोटो पोस्ट करायची पण त्याचबरोबर मी ऑनलाइन ऑनलाईन फोटो पोस्ट केले तरी ते फोटो मी माझ्या घरी काढायची कारण तो पूर्ण स्टॉक मी घरी आणलेला होता आणि त्याच्यातले एक दोन फोटो पोस्ट करायचे मी पण ते फोटो सगळ्यांना आवडले त्यांनी तिकडून मला प्रचंड अगदी रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी साड्या सिलेक्ट केल्या बऱ्याच जणींनी साडी मला ही आवडली म्हणून सिलेक्ट केली पण ज्यावेळी ते घ्यायला घरी यायचे त्यावेळी मी त्यांना क्वालिटी दाखवायची त्यांना म्हणायची की या म्हणजे तुम्हाला तुम्ही बघा याची क्वालिटी कलर कॉम्बिनेशन कारण फोटोत वेगळे दिसतात बऱ्याच वेळा आणि परत ती त्या किमतीला योग्य आहे की नाही हेही तपासायला सांगायचे तर ता त्यामुळं त्यांना ते खूप आवडलं आणि त्यावेळी त्यांनी मला त्या ज्यावेळी एक साडी एका वेळेने सिलेक्ट केली होती ती जाताना चार साड्या मा घेऊन जायची मग इथे माझा आत्मविश्वास खूप वाढला मग मी ठरवलं की नाही आपण ह्याच्यामध्ये आपल्यात काहीतरी वेगळे पण आहे की आपण दुसऱ्याला वेगळं काहीतरी देऊ शकतो आणि त्यावेळेस ठरवलं होतं की जरी मी माझा स्टुडिओ ओपन केला की त्यामध्ये अशा साड्या मी देईन की त्या इतक्या युनिक असतील की बाहेर मार्केटमध्ये जरी ते गेले तरी त्यांना माझ्या दुकानातली साडी खुनावली पाहिजे <laughs> आणि त्याचा प्रत्येक वेळी मला अनुभव येत गेला आता ह्याच्यामध्ये मला तुमच्या साड्यांच्या बद्दल सांगत असताना आणि साड्यांचं सा आपल्याकडे इतकं प्रेम आहे मला असा मी असामी पु ल देशपांडेचं जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं एक वाक्य म्हटलंय की महेश्वर इचलकरंजी किंवा कांजीवर नागपूर वगैरे ही जी ठिकाण आहेत हे पुरुषांचं सूट घेण्यासाठी वसलेली ठिकाण आहे कारण त्याच्या साड्या घेतात आणि बायका एक साडी घेण्यासाठी दहा दहा तास खातात एका याच्यामध्ये दिवस खातात ह्या सगळ्या संपूर्ण सगळे ब्रँड्स आहेत सगळ्या आपल्या पैठणीपासून सगळे वेगवेगळे ब्रँड्स आहेत तर ह्याच्यामध्ये अनेक सारीज हे काय वेगळं पण घेऊन आलंय आणि अनेक ह्या नावाच्या बद्दल पण मला सांगितलं की कधी वेगळेपण आहे तर आम्हाला ह्याच्याबद्दल सांगा की अनेक सारीज हा काय वेग अनेक सारीजचं वेगळेपण काय आहे आणि अनेक ह्या संपूर्ण ह्या अनेक नावामागची पण गोष्ट आम्हाला सांगा ज्यावेळी मी साडीचा व्यवसाय चालू करायचा ठरवला त्यावेळी साडी हा एक असा पेहराव आहे की साडेपाच मीटरचा कपडा आपण ग्रेसफुली आपल्या शरीराभोवती गुंडाळतो आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर दिसतो आणि जगामध्ये असं कुठेच नाही आहे की सहा मीटरचा कपडा घेऊन की तो ड्रेपिंग करतो म्हणजे स्टिच नाही करत म्हणजे जी आपली पूर्व पर परंपरा म्हणजे जी आलेली आहे नऊ मीटर साडी किंवा सहा मीटर साडी सहा नऊ आपण म्हणतो त्याला त्या साड्या आपण ड्रेप करतो म्हणजे ही आपली एक कला आहे आपलं एक वेगळेपण आहे त्याच्यात म्हणजे हे कौतुक आहे खरं तर आपल्या भारतीय स्त्रियांचं आणि त्या साड्या आपण इतक्या सुंदररीत्या नेसतो तर मला असं वाटायचं की ह्या साड्या ज्या आपण नेसतो त्यावेळी या साड्यांमध्येच आपण काहीतरी केलं पाहिजे तर मी ज्यावेळेस सुरुवातीला म्हटलं की मला साडीचा व्यवसाय चालू करायचा आहे तर बऱ्याच जणांनी मला वेड्यात काढलं म्हणाले आत्ता कुठला साडीचा जमाना आला त्या पूर्वी नेसायच्या आता तर ड्रेस मटेरियल किंवा ड्रेसेस घालतात कमीत कमी कपड्यामध्ये व्यक्त म्हणजे मुली आजकालची तरुण पिढी वावरते पण मी म्हटलं नाही माझा आपला जो ट्रेडिशनल पेहराव आहे त्यालाच आपल्याला पुढे न्यायचं आहे आणि तो खूप सुंदर आहे पण आपण त्याला पुढे आणलं पाहिजे कारण ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्या प्रत्येकाने जपल्या पाहिजेत असं वाटतं जसं वाट आपली संस्कृती आणि प्रत आपल्या सणावाराला कुठलीही मुलगी असली तरी सणावाराला साडी नेसतेच नेसते नेश्टे, असं नाही होत एरवी जरी ती ड्रेस घालत असली तरी कारण आपल्या वर्षभरात एवढे सण येतात त्यावेळी प्रत्येक वेळी ती साडी नेसतेच त्यामुळं मी ठरवलं की आपण हा साडीचाच व्यवसाय चालू करायचा त्यावेळी मी माझ्या मोठ्या सुनेशी बोलली तर तिला म्हटलं की मला असंच एक सुंदर नाव सांग की आपल्याला हे चालू करायचं ती ती okay. आहे तीही okay. खुश झाली ती होणारी मी शोधून सांगते तर तिला मी एवढं सांगितलं की सारीचा अर्थ ग्रेसफुल तर त्याच्यामध्ये ग्रेसफुल हा आला पाहिजे आणि आपण चांगल्या कामाची सुरुवात नेहमी गणपतीच्या नावाने करतो तो अनिकचा अर्थ गणपती आहे आणि अनिकचा संस्कृतमधला अर्थ ही ग्रेसफुल असा आहे त्यामुळं मला असं वाटलं की हे खूप योग्य आहे नाव आणि मी अनुजा काकतकर आहे त्यामुळं त्या अनेकमध्ये तेही रिफ्लेक्ट होतं त्यामुळे असं वाटलं की सगळ्यांचं ह्याच्यामध्ये मिलन आहे तर आपण अनेक नावच ठेवू तर व्यवसाय म्हटलं की त्याच्यामध्ये धंद्याच्या सगळ्या गोष्टी आल्या की म्हणजे कसा व्यवसाय चालू करणार चालू होणार त्याचं म्हणजे ग्राहकांना कशा पद्धती सर्व्हिसेस या सगळ्या गोष्टी आल्या मग अनेकच्याकडे आपण ज्या अनेकचं संपूर्ण व्यवसाय मॉडेल जेव्हा बघतो त्या अनेक म्हणजे समजा कुठलाही ग्राहक आला तर अनेक सर्व्हिसेस कशा पद्धतीने असतात की ग्राहकांनी अनेकला कसं अप्रोच केलं पाहिजे त्यांना अनेक कडनं जे बाहेर नाही ते अनेक कडे काय असं पण आहे की अनेक त्यांना हे या गोष्टी वेगळ्या देतात मी साड्यांच्या बाबतीत म्हणायचं ह्याच्यामध्ये अनेकच्या अनेकच्या वैशिष्ट्य काय आहेत या सगळ्याबद्दल आम्हाला सांगा आणि ग्राहकांनी अनेक कडे कसं आलं पाहिजे आणि ग्राहकांनी अनेकला अप्रोच केल्यानंतर ग्राहकांना काय मिळणार ह्याच्याबद्दल मला सांगा पूर्वी मी ऑनलाईन करायची त्यावेळी पोस्ट करायची पण ऑनलाईन करताना बरीच आपल्याला बंधनं येतात की असं असतं की एक साडी आपण पोस्ट करतो पण अशा आपल्याकडे बऱ्याच साड्या असतात त्या सगळ्या आपण प्रत्येकीला पाठवू नाही शकत मग त्यासाठी मी हा स्टुडिओ ओपन केला त्या स्टुडिओमध्ये माझं म्हणजे माझा हाच कटाक्ष होता की त्याचा इंटिरियर मी पहिल्यांदा ट्रेडिशनल ठेवले कारण साडी हा ट्रेडिशनल पेहराव आहे आणि मला ह्याच्यामध्ये फॅन्सी साड्या द्यायच्या नाही आहेत मला ट्रेडिशनल साड्या द्यायच्या आहेत आणि काही काही तर विणकारांनी हातावरती विणलेल्या साड्या द्यायच्या आहेत जसं मी आज नेसली आहे ही फक्त सिल्कची सिंपल साडी आहे आणि त्याच्यावरती ब्रश पेंटिंग केलं आहे हँड पेंटिंग केलेलं आहे या साडीवर फक्त ब्रशचे स्ट्रोक्स याच्यावरती मारलेले आहेत पण तरीसुद्धा ही साडी खूप सुंदर दिसते तर अशा प्रकारच्या मला वेगळ्या साड्या द्यायचं होतं तर त्या सा आणि ज्या म्हणजे आपले कारागीर आहेत जे म्हणतो Uh, जे स्वतःच्या uh, हाताने विणकाम वगैरे करतात तर त्यांच्यासाठीही मला जरा तशा प्रकारचं आपलं जे ट्रेडिशन आहे म्हणजे प्रत्येक राज्याचं एक वैशिष्ट्य आहे आपल्या oh. प्रत्येक राज्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या सिल्कच्या साड्या बनतात वेगळ्या प्रकारची कलाकुसर बनते तर ती कलाकुसर किंवा त्या प्रकारच्या साड्या मला लोकांपर्यंत पोचवायच्या होत्या पण त्याच्यामध्ये वेगळी रंगसंगती वापरून वेगळे डिझाईन्स किंवा हे बघून त्याप्रमाणे मला त्या द्यायच्या होत्या आणि तसा माझा तो प्रयत्न चाललेला आहे तर तुम्ही म्हणालात की तुम्ही ग्राहकांना कशा प्रकारे हे करता तर ज्यावेळी माझ्याकडं आता मी नवीन माझा स्टुडिओ ओपन केला त्यावेळी ग्राहक यायचे मी डिस्प्ले केले होते तिथे बघायचे तिथे बऱ्याच वेळेला मी आम्ही ऑब्झर्व केलं की तो रेंगाळायचा तिथे mm -hmm. म्हणजे अगदी तो शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे तिथे भाजीला आलेला असायचा तो mm -hmm. पण एकदम साडीकडं बघितला की तिथे रेंगाळायचा पण त्याला ती वेगळ्या mm -hmm. प्रकारची साडी बघितल्यावर तिचा मोह आवरायच्या नाहीत mm त्या -hmm. दरवाजा उडून आत म्हणजे इवन सुद्धा आलेले आहेत सांगते आणि okay. <laughs> त्याने मला सांगितले आज मी मला ही माझ्या मा... बायकोसाठी घेतलेली आहे साडी आणि मी आज भाजी घेण्यासाठी आलो होतो पण मला ही भाजी खूपच महागात पडली म्हणजे अशा <laughs> प्रकारे त्यांची खरेदी व्हायची म्हणजे आल्यावरती त्यांना ती साडी आवडायची कारण ते स्वतः म्हणायची की मार्केटमध्ये आम्ही ज्यावेळी मोठ्या मोठ्या दुकानात जातो त्यावेळी भरपूर साड्या असतात त्यावेळी आम्ही कन्फ्यूज होतो की कोणती साडी घेऊ किंवा आम्हाला शोधावी लागते त्यातनं एखादी चांगली साडी पण तुमच्याकडची प्रत्येक साडी आम्हाला घ्यावी वाटते प्रत्येक साडी वेगळी आहे हे ग्राहकांकडून मला मिळतं त्यावेळी एक समाधान मिळतं की हा मी जे द्यायचा प्रयत्न करते ते मला मिळतंय हे खूप समाधान मिळतं एक पूर्ण आता आपण सगळं समोर सगळं बघितलं अनेकच्या सगळ्या सगळ्या गोष्टींबद्दल जाणून घेतलं पण ते व्यवसाय म्हणून या व्यवसाय साडी विक्री किंवा एकंदरीतच एक कपडे ह्या संदर्भात वस्त्रोद्योग ज्याला आपण म्हणतो त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट सध्या कोविड काळानंतर आली म्हणजे ऑनलाईन सर्व्हिसेस प्रत्येक ऑनलाईन पोर्टलवरती आपल्याला सध्या कपडे अवेलेबल म्हणजे सगळेच जण आपल्या सगळ्या गोष्टी अव्हेलेबल असतात त्यात कपडे सुद्धा अव्हेलेबल असतात पण मुद्दा असा येतो की बरेचदा ग्राहकांची फसवणूक होण्याची शक्यता आणि ती होतेही पण ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची ट्रेडिशनल गोष्ट मी आपण ह्याच्यामध्ये एक असा मला मुद्दा असा विचार भीचा, प्रश्न विचारण्याचा हेतू असा की ऑनलाईन सर्व्हिसेस हा एक आपल्याला एक गरज म्हणून गोष्ट आहे है। पण ह्याच्यामध्ये सुद्धा ग्राहकांनी स्वतःहून येणं आणि स्वतःहून गोष्टी चूज करणं स्वतःहून गोष्टींचा अनुभव घेऊन ती गोष्ट स्वतःला होते सूट, सूट होते की नाही पसंत आहे की नाही ह्याच्या पद्धतीचं का सगळं काय आपण म्हणू त्याची छाननी करणं या सगळ्या गोष्टी करणं हे किती महत्वाचं आहे आणि ह्याला तुम्ही कशा पद्धतीने बघता तुम्ही ह्याला नक्की सपोर्ट करता हो अगदी सपोर्ट करते कारण ऑनलाईन बरोबर ऑनलाईन हे खूप छान आहे म्हणजे जो आता टेक्नॉलॉजी जी आलेली आहे ना म्हणजे ॲडव्हर्टाईजमेंट आपण म्हणतो ही इतकं तितकंच इम्पॉर्टंट आहे जितकं तुम्ही कपडा बघून घेता कारण ही आधीची प्रोसेस आहे जी आपण जी विक्री करतो साडी त्याच्या आधी म्हणजे ग्राहकांना कळलं पाहिजे त्यांच्यापर्यंत पोचलं पाहिजे कारण आजकाल प्रत्येकजण बिझी आहे त्यांना प्रत्येकाला त्यातून वेळ काढता आला पाहिजे पण त्याच्यासाठी आम्ही ऑनलाईन ह्या साड्या त्यांच्यापर्यंत पोचवतो त्याचे सॅम्पल्स म्हणजे एखादा फोटो वगैरे त्यांच्यापर्यंत पोचवतो मग त्यावेळी त्यांना कळतं की इथे काहीतरी वेगळं मिळतं आहे मग त्यावेळी तो कस्टमर माझ्याकडे एकतर कॉल करून व्हिडिओ कॉल करून तो साडी बघतो म्हणजे माझ्याकडं अगदी आपल्या पुणा कोल्हापूर बेळगाव परत यू के आणि यू एस एपर्यंत मा गेलेले आहेत आणि तिथे मी व्हिडिओ कॉल करून ते दाखवलेले आहेत ज्यांना शक्य होतं त्या येतात बघतात आणि मग साडी घेतात पण ज्यांना शक्य होत नाही एवढ्या लांबून येणं त्यांना व्हिडिओ कॉल करते कारण व्हिडिओ कॉलमध्ये सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी म्हणजे साडी दाखवता येते जेव्हा फोटोमध्ये जरा कलर्स वेगळे पड येतात पण व्हिडिओ कॉलमध्ये बऱ्यापैकी आपण ती साडी उलगडवून वगैरे दाखवू हो शकतो स्वतःच्या अंगावर ती थोडी ड्रेप करून दाखवू हो शकतो त्यामुळे पलीकडच्या कस्टमरला त्याचा अंदाज येतो पण दुकानात आला तर तो उत्तमच असतो कारण त्याला साडीची क्वालिटी समजते की ती Uh, कोणत्या कारण प्रत्येक साडीमध्ये जरी आपण एक्झाम्पल घेतलं कॉटन साधी mm. सिंपल साडी असते पण कॉटनमध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत म्हणजे हलक्या क्वालिटीचं पण कॉटन येतं आणि चांगल्या क्वालिटीचंही चा येतं आता आपल्या देशाच्या पा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी कॉटनच्या साड्या नेसायच्या पण त्या इतक्या ग्रेसफुली हँडल करायच्या त्या म्हणजे खूप सुंदर दिसायच्या म्हणजे प्रत्येकाला त्याचं कौतुक वाटायचं म्हणजे साधी तुम्ही सिंपल साधी साडी नेसली तरी ती कशी उठवता दिसेल याकडं आपला कटाक्ष पाहिजे मग तो जर तुम्ही स्वतः दुकानात येऊन पाहिलं तर खूपच उत्तम असतं ना मग त्यासाठी मी त्यांना आधी टेक्नॉलॉजी जी म्हटलं त्याचा वापर करून मी ऑनलाईन वगैरे त्या साड्यांचे फोटो पाठवते हो आणि मग येते पुन्हा माझा स्टुडिओही मी अशा प्रकारे हे आहे की तिथे आल्याबरोबर पाऊल टाकतानाच माझा कस्टमर म्हणतो अरे तुमच्याकडे काहीतरी वेगळं दिसतं या ज्या प्रतिक्रिया येतात ना त्या खूप मोलाच्या असतात आपण आता इंटरव्ह्यूच्याकडे येताना प्रश्न असा असतो की स्त्री उद्योजिका हा प्रश्न एक सगळ्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि बऱ्याच जणांना आजकाल येस की येस बऱ्याच स्त्रिया आता पुढे पुढाकार घेऊन येत आहे पण त्यांचं सुद्धा बऱ्याच ठिकाणी असं होतं की कधी कधी थोडीशी लिमिटेशन पडतात पण तुमच्या बाबतीत तुम्हाला घरच्यांकडनं पण खूप चांगला सपोर्ट हो, हो, हो. मिळाला आशा पर, आशा आशा थे थे। अशा मला तुम्ही अशा ज्या महिला असते की त्यांना खरंच खूप चांगले उद्योग असतील उभे पण करायचे असतील तर त्यांना असा काय छोटा संदेश देऊ इच्छिता की तुम्ही ह्या गोष्टी केल्या पाहिजेत घरच्यांना विश्वास अशा पद्धतीने तुम्ही घ्या की घरचे तुम्हाला सपोर्ट करतील आणि तुम्ही कशा पद्धतीने गोष्टी जुळवाजुळव करत पुढे आलं पाहिजे आणि सगळ्यात गोष्टी ब्रँड उभा करताना बराच मोठा प्रवास असतो त्या गोष्टी करत असताना प्रवास उभा करत असताना कशा पद्धतीची व्यवधान तुम्ही सांभाळली पाहिजे त्याच्याबद्दल मी काय आधी आपल्याला सांगेन की पाठिंबा आणि प्रेरणा या दोन गोष्टीबद्दल जरा सांगेन मला पाठिंबा हा घरच्यांकडून मिळाला माझे अश्विन म्हणजे माझे मिस्टर त्यांच्याकडून पूर्ण पाठिंबा होणार नंतर माझ्या मुलांनी दिला मला पाठिंबा माझ्या सुनांनी दिला म्हणजे त्याही प्रत्येक कामात माझ्या उपयोगी येतात आणि प्रेरणा ही मला कारण मी आधी बावीस वर्षापूर्वी मी जसं तुम्हाला सांगितलं तसं सलोनच्या व्यवसायात होते आणि ज्यावेळी मी ह्या साडीचा व्यवसाय चालू हो करायचं ठरवलं त्यावेळी मला असं कुठेतरी वाटत होतं आपण पन्नाशी ओलांडली आता आपण हे करू शकतो का पण माझ्या मनामध्ये कुठेतरी मला सांगत होतं की केसरींचं उदाहरण होतं म्हणजे केसरींनी जी केसरी त्यांची जी ट्रॅव्हल टुरिझमची ही चालू केली ती पन्नाशी चालू केली म्हटलं जर पन्नाशीत एखादा माणूस पूर्ण जगामध्ये आपला ब्रँड तयार करू शकतो तर आपण का नाही फक्त त्याला मेहनत हवी तर त्यासाठी मी सांगेन की सगळ्या महिलांना की प्रत्येकाने मी तर म्हणते की बिझनेसमध्ये आलंच पाहिजे त्यासाठी एक पंचशील योजना त्यांनी एक आपल्या डोक्यामध्ये ठेवली पाहिजे म्हणजे पहिली की धाडस करा तु। hmm. तुम्ही ज्यावेळी तुम्ही बिझनेसमध्ये येता त्यावेळी धाडस करा की म्हणजे तुम्ही स्वतः एखाद्या वेळी निर्णय घेताना की आपल्याला हे आवडतं आपण ह्याच्यात काहीतरी वेगळं करू देतो एक म्हणजे ह्याच्यामध्ये बॉसिंग नाही आहे hmm. तुम्ही तुमच्या मनाचे राजे आहात त्यामुळं तुम्ही त्याच्यामध्ये जास्त पुढे जाऊ शकता hmm. परत आपल्या इंडियन्स मध्ये ना मुलं असू दे मुली असू दे सगळ्यांकडे एक वेगळं टॅलेंट आहे सांगते कारण ते जगानेही आपण सिद्ध करून दाखवलेलं आहे तर ते टॅलेंट तुम्ही वापरा तुमच्या बिझनेसमध्ये आणि तुम्ही त्या बिझनेसमध्ये पुढे या दुसरं म्हणजे पेशन्स बिझनेस करताना नेहमी पेशन्स हवा कारण आज बिझनेस चालू केला की उद्या प्रॉफिट चालू होत नाही hmm. माझे मिस्टर नेहमी घरी ना कोट्स कधी कधी त्यांना बोलायची सवय आहे म्हणजे एक एक असे काही काही कोट्स माझ्या डोक्यात असे फिट बसलेले आहेत तर ते नेहमी म्हणायचे की विनर नेवर क्विट्स अँड hmm. क्विटर नेवर विन्स आणि खरोखर आहे ते म्हणजे तुम्ही एखादा बिझनेस चालू करताना तुम्ही जर मध्येच सोडला तर तुम्ही कधीच विजयी होऊ शकणार नाही आणि जो फेल्युअर असतो तो कधीच म्हणजे विजयी होत नाही आणि हे खरोखर आहे अगदी त्यासाठी तुम्ही पेशन्स ठेवा म्हणजे बिझनेसमध्ये अप्स अँड डाऊन्स येतात त्यावेळी तुमच्या पेशन्सची खूप गरज आहे आणि तिसरं आहे ते हार्डवर्क ह्याच्यामध्ये मेहनत करावी लागते खूप आपण ज्यावेळी एखादं प्रोडक्ट देतो लोकांपर्यंत पोचवतो त्यासाठी तुम्हाला स्वतःला मेहनत करावी लागते आपली टीम पूर्ण उभी राहावी लागते तर त्याच्यासाठी प्रचंड मेहनत करायची तयारी ठेवा आणि त्या मेहनतीचं फळ मिळतंच आपल्याला पुन्हा पै चौथी पैशाचं नियोजन hmm. किंवा वेळेचं नियोजन हे हवं कारण ज्यावेळी आपण भांडवल त्याच्यामध्ये घालतो त्यावेळी तुमच्या बॅक ऑफ द माइंड कुठेतरी ते कॅल्क्युलेशन hmm. हवं hmm. की आपण कसे खर्च करतो आणि ते कसे खर्च आपले त्याच्यामध्ये ते ॲडजस्ट झाले पाहिजेत आणि त्यातूनच आपल्याला पुढे जायचं असं नाही की प्रत्येक वेळी आपण वेगळं भांडवल तयार करायचं आहे असं नाही करू शकत तर ते भांडवल तिथेच फिरवता आलं पाहिजे तुम्हाला म्हणजे ज्यावेळी बिझनेस करतो त्यावेळी आणि ते hmm. कॅल्क्युलेशन तुम्हाला जमलं पाहिजे मग त्यासाठी तुम्हाला वेळ हा खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे पुन्हा जे मी मगाशी म्हटलं ती हार्डवर्क गरजेची आहे म्हणजे या सगळ्या गोष्टी आहे आणि पाचवं हे तुमचं ध्येय ध्येय आपण ठरवलं पाहिजे की आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे आपल्याला काय करायचं आहे या गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर मी तर म्हणे प्रत्येक स्त्रीही पुढे जाईल तर त्यांनी या गोष्टी लक्षात ठेवून पुढे जावं असं मला वाटतं खूप चांगली चांगल्या चर्चेमधून आपल्या खूप चांगल्या गोष्टी ऐकायला मिळतात एक नवीन ब्रँड बद्दल ऐकायला मिळतात आणि जो भारतीय स्त्रियांचा जिव्हाळ्याचा सा विषय <laughs> गोष्टीबद्दल आपल्याला खूप चांगली माहिती पण मिळाली तर तुम्ही आलात तुमच्या या संपूर्ण ब्रँड बद्दल तुम्ही स्वतः जो तयार केला स्वतः स्वतः घरच्यांचा पाठिंबा सगळ्यात गोष्टी जुळून येऊन त्या गोष्टी आज त्या या गोष्टीबद्दल आम्हाला सांगितलं तुमच्या संपूर्ण प्रवासाबद्दल आम्हाला सांगितलं आणि तुमचा वेळ बहुमूल्य वेळ आम्हाला दिला मानतो नमस्ते नमस्ते मी अनुजा काकतकर मला महा एम टी बी स्टार्टअप फर्स्टच्या टीमने इथे बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची मला संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि हा त्यांनी उप उपक्रम जो चालू केलेला आहे तो खरोखर खूप स्तुत्य आहे आणि त्याबद्दल त्यांना खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा खूप धन्यवाद